छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं संपूर्ण राज्यात तिरस्काराचा धनी झालेला श्रीपाद छिंदम यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. तर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही छिंदम महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सोमवारी दुपारी काही मोजक्या समर्थकांसह नगर तहसील कार्यालयात येत त्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केलाय. निवडणूक एखाद्या पक्षाकडून लढवणार की अपक्ष लढणार याबाबत सध्या बोलणी सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. येत्या 2-3 दिवसात आपण घोषणा करू असंही छिंदम यांनी सांगितलं. श्रीपाद छिंदम हे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं गेल्या महानगरपालिकेमध्ये उपमहापौर होते. मात्र निवडणुकीच्या पूर्वी काही काळ त्यांनी आपल्या प्रभागातील काही कामासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी मोबाईलवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. या संभाषणाची ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात महाराष्ट्रभर आगडोंब उसळला होता.